दिंडोरी तालुक्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रकारच्या विक्रीवर बंधने आहेत. दारूच्या विक्रीवर बंदी असतानाही तालुक्यातील पालखेड बंधारा येथे अवैधरित्या छोट्या रीतीने देशी दारूची विक्री करत असल्याची माहिती दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनंत तारगे यांना मिळाली. त्या ठिकाणी दिंडोरी ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन नवले, कल्पेश कुमार चव्हाण पोलीस हवालदार बैरागी यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी जाऊन खात्री केली असता शशिकांत सोनावणे याच्या ताब्यातून 5 खाकी रंगाच्या बॉक्समध्ये 223 देशी दारूंच्या बाटल्या म्हणजे जवळपास 11,596 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. त्यानंतर शशिकांत सोनावणे यास मुद्देमालासह दिंडोरी पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच सदर इस्मावर कोरोना विषाणू संदर्भातही कलमांअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. न्यूज 15 मराठीसाठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक.